समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्या भेटीसाठी एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा श्रावण सोमवार जवळ येत आहे आणि बऱ्याचशा रिक्वेस्ट आहेत की आम्हाला शिवलिंग आणायचं आहे ताई तर आम्ही कोणत्या प्रकारचं आणू शकतो काय आणू कशी पूजा करू बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात कारण शिवलिंगाबद्दल तशी भीती पसरवली जाते की शिवलिंग हे आणावं ते आणू नये हे फार भीतीदायक असतं किंवा ह्यानं फार कडक ह्याचे फार कडक नियम असतात असे बरेच प्रश्न भक्तांच्या मनामध्ये असतात आणि ते सगळे प्रश्न मी तुमच्या आज मला जेवढे शक्य होतील तेवढे मी सोडवणार आहे तर शिवपिंड म्हणजे शिवलिंग जर तुम्हाला घरात आणायचे असेल तर महाशिवरात्र कोणताही सोमवार आणि मुख्य करून आता येणारे श्रावणातले सोमवार हे दिवस अतिउत्तम असतात ते शिवलिंग आपल्याला लाभतं देखील आणि चांगल्या दिवशी घरी आणल्याचं आपल्याला त्याची त्याचे समाधानही मिळते तर कोणते शिवलिंग आणावे केव्हा आणा आणावे आणि कधी आणावे हाच विषय आज मी तुमच्यासोबत मांडणार आहे श्रावणात प्रत्येकाला वाटतं की आपण शिवलिंग आणावं पण मनातली भीती कशी काढायची ते आज आपण बघूया रोज जर तुम्ही पाच मिनटं शिव श शिवलिंगाला म्हणजे शिवाच्या प्रार्थनेसाठी किंवा शंकराच्या ह्याच्यासाठी पूजेसाठी देऊ शकत असाल तर तुम्ही नक्की शिवलिंग आणू शकता कारण फक्त धूप दीप चंदन आणि जप थोडासा करायला मेन म्हणजे त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करायला फक्त पाच मिनिट लागतात आणि ते प्रत्येकाकडे असतात असे मला तरी वाटते पाच मिनिटाचा जप तप मंत्र पाणी ह्याने शिव प्रसन्न होतात भोळा शंकर असे म्हटलेले आहे कारण खरोखरच प्रत्यक्षात शिवशंकर शिवशंकर हे अतिशय भोळा देवता आहे आणि तो लगेच थोड्या कालावधीत थोड्याशा आपल्या इच्छा बोलवून दाखवल्याने देखील आपल्याला प्रसन्न होतात शिवलिंग शिवाचे प्रतिमा प्रतिकात्मक स्वरूप आहे शिवलिंगामध्ये साक्षात शंकराचा वास असतो म्हणून शिवलिंग आपल्या पूजेमध्ये अवश्य असावे आता कोणत्या कोणत्या धातूचे येतात आता मी तुम्हाला त्याचे धातू वेगवेगळे सांगतो सांगते जे तुम्ही कधी कधी ऐकलेही नसतील अशा धातूमध्ये देखील शिवलिंग येतं सोन्याचं एक शिवलिंग येतं त्यामुळे आपल्याला स्वर्गलोप प्राप्त होतो म्हणजे डायरेक्ट आपण स्वर्गात जातो असं म्हणतात मधली जी असतात की आपल्याला खूप त्रास होतो खडतर प्रवास असतो तो आपला टळतो आणि आपल्याला साक्षात मोक्ष प्राप्त होऊन स्वर्गवास प्राप्त होतो चांदीचे जर आपण शिवलिंग घरामध्ये ठेवले तर कोणत्याही प्रकारचा पितृदोष आपल्याला लागत नाही तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची भीती रोग वाटत असेल तर तेही चांदीच्या शिवलिंगामुळे नष्ट होते हिरे तांबे ह्याचे जर शिवलिंग तुम्ही घरामध्ये ठेवलेत तर तुम्हाला दीर्घायुष्य लाभते पुष्कराज पुष्कराज हा देखील एक हेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला धन समृद्धी हे सर्व मिळते नीलम हा सगळ्यात महाग असा रत्न आहे ह्याचे जर शिवलिंग तुम्ही घरात ठेवलेत तर मान सन्मान तुम्हाला प्राप्त होतो पितळेचं शिवलिंग जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला सुख मिळते कास्य या धातूचे जर शिवलिंग तुम्ही घरामध्ये ठेवलेत तर तुम्हाला मान मिळतो आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये भरपूर शत्रू असेल तर तुम्ही लोखंडाचे शिवलिंग म्हणजे लो लोखंडाचे एक शिवलिंग मिळते ते घेऊन ते त्याची पूजा करावीत म्हणजे तुमच्या शत्रूंचा नायनाट होतो तसेच तुम्हाला जर तात्पुरत्या स्वरूपात एखादं शिवलिंग बनवून सोमवारी श्रावणातल्या तुम्हाला जर सेवा करायची असेल तर कोणत्या शिवलिंगाची करावी हे देखील मी तुम्हाला सांगते गुळाचं जर शिवलिंग तुम्ही आकार देऊन बनवलं आणि त्याची जर तुम्ही विधिवत पूजा केलीत म्हणजे त्याच्यावर आपल्याला अभिषेक वगैरे नाही करता येणार पण चंदन धूप दीप आणि जप हे जर केलं तर तुमच्या घरामध्ये अन्नाची कमतरता कधीही भासणार नाही उडद डाळीचं जे पीठ असतं उडीद डाळ्या उडीद डाळीचं जे पीठ असतं त्याचं जर तुम्ही शिवलिंग बनवलं आणि जर त्याची विधिवत पूजा केली तर तुम्हाला लग्न लवकर लग ठरून तुम्हाला मनायोग्य पत्नी मिळू शकते म्हणून उडीत डाळीच्या पिठाच्या लिंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्यांचे कुणाचे लग्न ठरत नाही त्यांनी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी असे एक शिवलिंग बनवा आणि त्याची अवश्य पूजा करा पीठ गव्हाच्या पिठाचा जर तुम्ही शिवलिंग बनवलं आणि प्रत्येक सोमवारी त्याची पूजा केलीत आणि नंतर ते विसर्जित हे कुठलेही के केलेत तर नंतर विसर्जित करायचं आहे तर तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात तर हे तीन शिवलिंग मी सांगितलेले तुम्हाला यातली कुठलीही अडचण असेल तर तुम्ही सोमवारी बनवा त्याची पूजा करा आणि ते नदीमध्ये किंवा घरातच पाण्यामध्ये विसर्जन करून टाका आता घरी जर तुम्हाला शिवलिंग आणायचं असेल तर कोणते कोणते आणू शकता हे बघूया नर्मदेश्वर शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे नर्मदा नदीमध्ये कोणताही दगड जरी असला तर तिला असा आशीर्वाद मिळालेला आहे नर्मदा नदीला की तुझ्या आतमध्ये असलेला कुठलाही दगड म्हणजे शिवलिंगच असेल असा एक है, त्या नदीला एक वरदान प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही नर्मदा शिवलिंग म्हणून तयार शिवलिंग मिळते किंवा तुम्ही कधी जर नर्मदेकडे गेलात आणि तिथला दगड म्हणजे त्याला दगड नाही म्हणतायत शिवलिंग जर तुम्हाला मिळालं तर अवश्य घेऊन यान्य तर तयार दुकानातही मिळतं मागताना मागायचं हे नर्मदेश्वर शिवलिंग ह्याची कोणतीही प्राणप्रतिष्ठा न करता तुम्हाला हे घरामध्ये सहज बसवता येतं आणि ह्याला जास्त कुठलेही ओळे किंवा जास्त जास्त कुठलेही ताप नाही ताप नाहीत म्हणजे कोणतीही जास्त तुम्हाला याच्यासाठी प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा वगैरे करावी लागत नाही म्हणून हे नर्मदेश्वराचं सहज उपलब्ध होणारं स्वस्तात मस्त असं शिवलिंग आहे जे तुम्ही घरी आणू शकता दुसरं म्हणजे स्फटिक शिवलिंग स्फटिक तर तुम्हाला माहीत असेल रत्नानंतर कुणाला मान दिला जातो स्वस्तात तर तो स्फटिक स्फटिक आणि हिरा ह्याला एक जवळचा संबंध मानला जातो त्यामुळे स्फटिकामुळे तुम्हाला धन संपत्ती हिऱ्याचे उपरत्न म्हणजे स्फटिक आहे त्यामुळे तुम्हाला धन आणि संपत्ती मिळते ते तुम्ही कधी आणावेत तर आता येणार श्रावणी सोमवारमध्ये कधीही रविवारी आणून ठेवून सोमवारी त्याची विधिवत पूजा करावी तुम्ही जर स्फटिक शिवलिंगासमोर नुसते बसाल तरीसुद्धा तुमच्या शरीरात एक शरीरा वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते चंदन पुष्प बेलपत्र आणि चंदन पुष्प बेलपत्र आणि सुवासिक अत्तर यानेच ते प्रसन्न होतात तुम्हाला यश मान सन्मान हे सर्व काही स्फटिक शिवलिंग घरात रोज जर पाच मिनिट त्यांना दिलेत तर तुम्हाला हे सर्व काही मिळेल आता तिसरं म्हणजे पारद शिवलिंग जे माझ्याकडेही आहे ज्याची पूजा मीही करते बरेच प्रश्न मला त्याविषयी आले होते पारद शिवलिंग हे सर्वोत्तम आहे जे घरामध्ये आपण आणू शकतो त्यामध्ये त्याला त्यामध्ये म्हणजे पारद शिवलिंग कशाचं बनलेलं आहे असा जर इतिहास आपण शोधलात तर शिवशंकराच्या विर्यापासून हे बनलेले आहे पारा हा धातू आहे जो थर्मामीटरमध्ये असतो आणि त्यामध्ये जरा केमिकलयुक्त प्रोसेस करून ते बनवणं देखील खूप अवघड आहे कारण ते पाण्यासारखं वाहत असतं ते एका ठिकाणावर तो पारा राहत नाही हे शिवलिंग जरी तुम्ही बघाल तर ते आपल्या हातामध्ये टिकत नाही इतकं ते गुळगुळीत असतं त्यामुळे हे बनवताना कारागिरांना खूप कष्ट पडतात पण तेवढेच हे पा पारद शिवलिंग घरात बसवण्यासाठी खूप चांगले असते स्वतः रावणाने सुद्धा पारद शिवलिंग तयार तयार करून घेऊन त्याची पूजा अर्चा करून शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलेले होते असे या पारद शिवलिंगाचे महत्व आहे पाऱ्याने बनवले जाते बनवणे खूप अवघड आहे तर मी तुम्हाला सांगितले दुर्गुण तुमच्या घरामध्ये कोणताही राहणार नाही जर तुम्ही पार्थ शिवलिंगाची चंदन धूप दीप अत्तर आणि स जास्त करून मधांचा जर अभिषेक तुम्ही पार्थ शिवलिंगावर रोजच्या रोज एक अर्धा चमचा मध थेंबर मध जरी घातलात तरी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर पळून जातील सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील रुद्र अभिषेक मात्र करताना पार्थशिवलिंगाचा रुद्राभिषेक जर करायचा असेल तर तुम्हाला कडक ब्रह्मचार पळावं लागेल शिवाय चाळीस हात म्हणजे चार हात तरी चाळीस तर शक्य नाही आहे इतक्या लांबून तुम्हाला तो रुद्राभिषेक करायचा आहे इतका याचं कडक आहे त्यामुळे शक्यतो रुद्राभिषेक करताना थोडा विचार करूनच करावे त्यामुळे सर्व रोग बरे होतात म्हणजे जर ह्या पारशिवलिंग रोज तुम्ही घरामध्ये ठेवलत आणि त्याची जर पूजा अर्चा केली तर तुमचे सर्व रोग असाध्य रोगही याच्या पाण्याचा अभिषेक जर पाणी जर पिलं अभिषेक केलेलं तर असाध्यातलं असाध्य रोग देखील बरा होतो जिद्दी मुलं जी असतात ती पण खूप या पाण्यानं ताळ्यावर येतात म्हणजे जिद्दीपणा त्यांचा कमी करतात असंही मानलं जातं हा उपाय देखील तुम्ही आता येणाऱ्या श्रावणामध्ये नक्की करून बघा आता तुम्हाला स्थापना जर करायची आहे तर काय काय नियम पाळावे लागतील हे बघा कारण कोणताही देवदेवता आपण घरामध्ये आणायचा तर तो नुसता शो म्हणून आणून चालत नाही तर त्याची आपल्याला व्यवस्थित पूजाविधीही करावी लागते त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणायचे म्हणून आणायचे किंवा कुणी सांगितले म्हणून आणायचे असे देवांच्या बाबतीत कधीही करू नका तर ते आणण्याच्या आधी विचार करा की आपल्याकडून हे सर्व होणार आहे का नाही तर दोन दिवस जरी पूजा नाही झाली जर तुम्ही कुठं बाहेरगावी गेलात तर तुम्ही ते सोबत घेऊन जाल किंवा घरी कोणीतरी बोलवून त्याच्यावर अभिषेक होईल ह्याची काळजी घ्यावी महिन्यातले ते चार दिवस सोडून इतर कधीही शिवलिंगावरचा अभिषेक चुकवू नये अगण्यापेक्षा म्हणजे अंगठ्यापेक्षा आपला हा जो अंगठा आहे ह्याच्यापेक्षा शिवलिंग कधीही मोठं घरात आणू नये ते चांगलं नाही ते फक्त मंदिरात असतात त्याचे दोष आपल्याला ला लागू शकतात गणेश पार्वती याच्या सानिध्यामध्ये शिवलिंग ठेवावं शिवलिंग कधीही एकटे ठेवू नये कमीत कमी गणपतीच्या शेजारी तरी शिवलिंगाला ठेवावं ग देवघरात त्यांना कधी एकटं ठेवू नये निमूळ ती बाजू उत्तर दिशेला असावी म्हणजे कोणती बाजू तर ही जी बाजू आहे ही ही जी बाजू आहे ती उत्तर दिशेला असावी असे याचे शास्त्र आहे दोन शिवलिंग घरात एकत्र कधीही ठेवू नयेत एकच शिवलिंग एका वेळेस पूजेत असावं तीन धातूचे आणि तीन वेगवेगळे वेग असे शिवलिंग घरामध्ये कधीही नसावे शिवलिंगाला केतकीचं फूल कधी व्हाऊ नये आणि हळद कुंकू चुकूनही शिव शिव शंकराला म्हणजे शिवलिंगाला कधीही चुकून वाहू नये घर बदलताना जर तुम्हाला घर शिफ्ट करायचं आहे नवीन घरात जायचं आहे तर गंगाजलामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे एका डब्यात गंगाजल घेऊन त्यात तुम्हाला हे शिवलिंग ठेवायचं आहे घरी त्याचा परत अभिषेक करायचा आहे आणि मग स्थापना करायची आहे असं या तुम्हाला कोणत्याही शिवलिंगाचं पावित्र्य राखायचं आहे शक्यतो तुम्हाला शिवलिंगावर जर घरात चोवीस तास अभिषेक जमत असेल शक्य असेल तर तुम्ही चोवीस तास त्याच्यावर अभिषेक ठेवलात तरी चालेल कमीत कमी शिव म्हणजे श्रावणामध्ये महाशिवरात्र अशा दिवशी तरी कायम तुम्ही त्याच्यावर पाण्याचा अभिषेक चालू ठेवावा दूध नेहमी साधे किंवा कच्चे असावे जे आपण दूध अभिषेकासाठी घालतो ते कधीही गरम केलेले उकळते किंवा गरम करून गार केलेले नसावे तर ते कच्चे डायरेक्ट गाईचे किंवा म्हशीचे असावे बऱ्याच ठिकाणी मी बघते किंवा आपण बघतो प्लॅस्टिकच्या पिशव्याच्या पिशव्या शिवलिंगावर ओततात हा अभिषेक अभिषेक नाही तर हा एक वायफळपणा आहे की तो अभिषेक कधीही शंकर स्वीकारत नाही डायरेक्ट पिशवीचे दूध खरंच तुम्ही कुठल्याही शिवलिंगावर घालू नका तर तुम्ही घरात आणून मापटभर दूध आणून ग्लासमध्ये नेऊन तांब्यात नेऊन व्यवस्थित अभिषेक करा जितके शंकर भोळे आहेत तितके रागीटही आहेत त्यामुळे नियम पाळून पूजा करा भोळा शंकर म्हटलं जातं पण तांडव नृत्य करणारा शंकरही शंकरच आहे आणि भोळा शंकरही शंकरच आहे त्यामुळे याचे सर्व नियम पाळून मन स्वच्छ ठेवून आणि कुणालाही लबाडी न करता किंवा आयुष्यात व्यवस्थित राहूनच तुम्ही ह्याची पूजा अर्चा करा मग बघा तुमची संकट कशी दूर होतात एकदा बोला हर हर महादेव ओम नम शिवाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता माझ्याकडे कोणते शिवलिंग आहेत हे मी तुम्हाला इथं दाखवायला आणलेले आहेत तर हे बघा हे जे आहेत ते नर्मदा शिवलिंग म्हणजे मी आता तुम्हाला दाखवण्यापुरते व आणलेले आहेत म्हणजे कुणाकडून तरी आणले असं समजा हे आहे नर्मदा शिवलिंग हे माझंच आहे आता आम्हाला विसर्जन करायचं आहे कारण ते थोडंसं बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे तर हे आहे नर्मदा शिवलिंग हे मी ह्याच्यात पाण्यामध्ये ठेवायचे नेहमी आता हे आहे पितळी शिवलिंग हे बघा एवढंच असावं मोठं कधीही शिवलिंग असू नये हे पितळेचं शिवलिंग आणि हे पारत शिवलिंग हे खूप जपून धरावं लागतं इतकं गुळगुळीत असतं की आत्ता ते माझ्या हातातसुद्धा राहत नाही आहे हे बघा हे मी पूजा करते माझ्या पूजास्थळामधलं हे शिवलिंग आहे अशा प्रकारे हे तीन शिवलिंगातलं कोणतंही शिवलिंग तुम्ही रोजच्या पूजेमध्ये घरात ठेवू शकता आणि या पारत शिवलिंगाला जपायचं म्हणजे गरम दूध घालायचं नाही गरम पाणी घालायचं नाही हातातून निसटून द्यायचं नाही इतकी जपून त्याची पूजा करायची नाही तर ते खंड होतं म्हणजे तुकडा होतो त्याचा लगेच अंतांनाही जपून आणा घरात आणल्यावरही जपून वापरा एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये बाकी काही नाही जाता जाता अजून एक तुम्हाला सांगते की माझ्या बहिणीचं एक छान चॅनेल आहे छोटीशी अशा नवीनच प्रयत्न करत आहे ती तिचा एक छोटासा व्हिडिओ मी या लिंक ह्याच्या पुढे टाकेन तिच्या चॅनेलला जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब शेअर करा मलाही सांगा सबस्क्राईब केलं तर माझ्या चॅनेलवर जसं प्रेम करताय तसं तिच्याही चॅनेलवर करा वेगवेगळे विषय घेऊन ती तुमच्यासाठी येईल अनेक वेगळे विषय आहेत ते तिच्या चॅनेलवर जाऊन ती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच ते एकदा चेक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तिच्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे छोटीशी आशा मी माझ्या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र लक्ष्मीप्राप्तीचे उपाय टीप लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा दुनियेत जे काही चाललं आहे मुलामुलींबद्दल लहान मुलांबद्दल प्रेमविवाहाबद्दल शेतकरी नवऱ्याबद्दल जेवढं काही दुनियेत बाहेर चाललेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीवर मी आवाज फोडत असते आणि त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते तरी माझं चॅनल बघा मला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं घ बटन नक्की दाबा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि प्लीज माझा चॅनल बघा माझे व्हिडिओ बघा आणि ठरवा की मला सबस्क्राईब करायचं का नाही ते पण प्लीज माझे व्हिडिओ एकदा एकदा बघा आणि मग ठरवा काय करायचं ते थँक्यू बाय बाय